subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आज नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन नवी मुंबईतील झाडांच्या कत्तलींविषयी तसेच वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, एनसीपी नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, माजी नगरसेवक संदीप सुतार, राजू शिंदे, वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड, सलुजा सुतार, सपना गावडे तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना माझ्यामुळे काही व्यक्तींचे डोळे तरी उघडले आणि त्यामुळे त्यांनी भूमिका घेतली, तसेच आयुक्तांशी केलेल्या चर्चेबद्दल अधिक माहिती दिली. एक तर इथे जे होल्डिंग पॉइंट्स आहेत त्याच्याने ज्या समस्या निर्माण होतात त्या होल्डिंग पॉइंट्सचं डिसिल्टिंग करणं आणि त्याच्यावरती महानगरपालिकेने लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याची मदत होते आणि म्हणून ते आम्ही कानावर घातलं. एक घनसोली ऐरोलीचा ब्रिज प्रस्तावित आहे, फायनल स्टेजला आहे, ते आम्ही कानावर घातलं आहे. एक नेरूळचा ब्रिज आहे, फेस 1 फेस 2 जोडणारा रेल्वे अल्ल्याड पल्ल्याड म्हणतात ना ग्रामीण महाराष्ट्रात, तेव्हा त्या अल्ल्याड पल्ल्याडला जोडणारा जो ब्रिज आहे तो सगळं झालेलं आहे. रेल्वेची एक परमिशन बाकी आहे केंद्रात, मी स्वतः त्या मंत्र्यांची बोली नाच आणि त्या ह्याची परमिशन घेऊन टाक. असे 3-4 विषय महत्त्वाचे होते शहराच्या दृष्टीने, त्याच्याबाबत चर्चा झाली. आणि तुर्भा स्टोरचा ब्रिज होता एक, 200 इमारतींच्या इथे OC आणल्या आहेत आणि त्याची प्लॅनिंग अथॉरिटी महापालिका होती, महापालिकेने CC दिली आहे. म्हणजे बिल्डिंग इल्लिगल आहे का तर नाही, त्यामुळे त्याला OC देणं गरजेचं आहे. CRZ लाईन येऊ शकत नाही, आता मध्ये बॅम्बीच रोड झालेला आहे, त्याच्यामुळे दिल्लीत बोलून ह्या 200 बिल्डिंगला OC देणं फार गरजेचं असं मला वाटतं. हे सगळे विषय आम्ही आयुक्तांशी बोललो आहे. खास करून मला वाटतं तो ऐरोली आणि घनसोलीचा जो लिंक आहे क्रिक ब्रिज तो झाला तर मग शहरातली जी वाहतुकीची समस्या आहे ती खूप ठिकाणी तिचा परिणाम होईल, ती मोकळी होईल. म्हणजे जसं आपण बायपास करताना सगळ्या नसा साफ करून घेतो आणि एक मुख्य स्टेन घालतो, तसाच तो स्टेन टाकला तर ह्या शहराचं हृदय परत फास्ट बीट करा. मला त्यांनी सांगितलेलं आहे, मी स्वतः महिनिषा महेस्करांशी आत्ता इथनं बाहेर पडताच बोलीन आणि लवकरात लवकर करून घेण्याचं. पण मग लोकांसमोर जाणारच होतं, येणाऱ्या काळात आम्ही लोकांसमोर जाणारच आहोत. ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं हा प्रश्न उभा राहणारच आहे. आणि अख्ख्या नवी मुंबईला माहिती आहे हे सल्तनत का बादशाह कोण था, मी काय वेगळं बोलायचं. देखो मैं जब भी भूमिका लेता हूँ मैं मेरे भूमिका से 1 इंच भी ना इधर होता हूँ ना उधर. मैंने उनको ये समझाया है कि तुर्भेस्टोर का जो ब्रिज है वो ज़रूरतमंद ब्रिज है, 4 दिन में एक दुर्घटना घटती है उसमें एक जान चली जाती है, जान की कीमत देनी पड़ती है. इधर ये जो पेड़ है उनकी जान लेने वाले हों उसको बचाएंगे और वहाँ जान जा रही है उसको भी बचाएंगे. ये दोनों भूमिका हमारी है, उस भूमिका से हम 1 इंच भी इधर उधर नहीं. मैंने फैसला किया गया उसको क्या कहेंगे? ऐसा है कि जल्दबाजी में फैसला हुआ ये पूरे नवी मुंबई को मालूम है. मैंने बांगर जी मेरे अच्छे संबंध होते हुए भी मैंने कहा कि आपने ये भूमिका नहीं लेनी चाहिए थी, ये बहुत ही गलत भूमिका थी. 2,500 पेड़ वहाँ पर काटे जा रहे हैं तो ये जो हरी भरी मुंबई नवी मुंबई दिख रही है अभी भी बाहर देखिए कितनी हरी भरी मुंबई नवी मुंबई दिख रही है. आज भी सुबह जाके देखिए वहाँ फ्लैमिंगोस कितने आते हैं. आज भी आप किसी भी गली मोहल्ले में चले जाइए चहल पहल भी देखिए जो अपने यहाँ पक्षी आते हैं उनकी चहल पहल सुनने में आती है, बहुत मज़ा आता है उसमें. तो मुझे लगता है ये जीवित रखने के लिए कुछ भूमिका राजनीति करने वाले पार्टी को भी लेनी पड़ेगी.
अच्छा हुआ कि 2008 में ये ठहराव पारित करने वाले जो इतने साल चुप्पी साधे बैठे थे, मैं तो 22 मई को आया। इनका कुछ लोगों का कहना है कि मैं पराया हूँ, मैंने पराये ने आके इसके आप कुछ लोगों की आँख खुल दी, मैं नहीं आता तो उनकी आँखें नहीं खुलती, ये उनको तो मजबूरन आँख खुलनी पड़ी, अगर मैं नहीं आता तो उनकी आँख नहीं खुलती। मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मेरी तरफ देख के भूमिका ली, वरना वो कभी भूमिका लेते ही नहीं है। आम्ही आमच्या नगरसेवक आता चालले तिथे, आम्ही त्याच्या विरोधातही आंदोलन करू, त्याच्या विरोधातही बोलू, आम्ही कुठेही राजकीय हेतूने प्रेरित होऊन भूमिका घेत नाही। मी 2018 साली जेव्हा आरेचे वृक्ष कापले जात होते, मी 9 किलोमीटर डोंगरातनं चालत बरोबर जिथे झाड कापत होते त्याच्यासमोर उडी मारली, आणि ती उडी पण मी 15 फुटावरनं मारली। जेव्हा अख्ख्या आरेमध्ये बंदी घातली होती, अक्षरशः सगळ्या वाटा बंद करून टाकल्या होत्या, आदिवासींना रात्री आणून मारलं होतं, त्या परिस्थितीत काही आदिवासींची मदत घेत डोंगर दऱ्यातनं मी येऊन त्या तिथे गेलो। तेव्हा माझी भूमिका ही पॉलिटिकल नाही आहे, तर लोक तर न सांगतात हा येतो, हा उपराय, हा टुपराय, माहीत नाही मत भूमिका याच्यावर बोलत नाही, पण मी काळ आणि वेळ बघून भूमिका घेत नसतो, मी माझ्या इथे परफेक्ट असतो, इथे भूमिका घ्यायची किती अवघड असतो मी भूमिका घेणार। सध्या नवी मुंबईच्या विषयांवर जितेंद्र आव्हाड आक्रमक भूमिका घेताना दिसतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपाल सह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई। Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.